नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपल्याला ॲडव्हान्स अकाउंटचा इलेक्ट्रिसिटी कंपनी अकाउंटचा शेवटचा क्वेश्चन पाहायचा आहे। याची PDF पूर्ण ॲन्सर सोल्यूशन आणि होमवर्कसाठी असणारी PDF तुमच्या ग्रुपवरती पाठवली आहे। जो क्वेश्चन सॉल्व केला नाही, ज्याचं सोल्यूशन दिलं नाही, त्याचं तुम्हाला होमवर्क आहे, तो सॉल्व करायचा आहे। एक क्वेश्चन दिला आहे एक्झाममधलाच, या ठिकाणी पाहू शकता। तुमच्या दिलेल्या एग्जाममध्ये विचारलेला क्वेश्चन आपल्याला आज घ्यायचा आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मून इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड प्रिपेअर रेव्हेन्यू अकाउंट ओनली। जनरेशन, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, पब्लिक लाइटिंग, रेंट रेट टॅक्सेस, ऑफिस सॅलरी, डायरेक्ट फीस, ऑडिट फीस, प्रिंटिंग लॉ चार्जेस, डेप्रिशिएशन ऑन असेट, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी, सेल ऑफ पॉवर मीटर रेंट इत्यादी जो काही डेटा आहे, या डेटावरून वी हॅव टू कॅल्क्युलेट रेव्हेन्यू अकाउंट। रेव्हेन्यू अकाउंट प्रिपेअर करायचं आहे। आणि रेव्हेन्यू अकाउंट कसं प्रिपेअर करायचं, तर ज्या अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साईडला टाकायचं आणि सगळ्याच इन्कम क्रेडिट साईडला टाकायचं। याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण क्वेश्चन प्रिपेअर करणार आहोत, सॉल्व करणार आहोत। ओके, चला तर सगळ्यात अगोदर जनरेशन एक्सपेन्सेस कुठं टाकून द्यायचं, डेबिट साईडला रेव्हेन्यू अकाउंटच्या। ठीक आहे, चला सॉल्व करूया। पहिला जनरेशन एक्सपेन्सेस डेबिट साईडला, टू जनरेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 5,96,000। त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत 72,000। पब्लिक लाइटिंग हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे डेबिट साईडलाच, पब्लिक लाइटिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे 12,000 रुपये। त्याच्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस ह्यासुद्धा डेबिट साईडला, टू रेंट रेट अँड टॅक्सेस किती, रेंट रेट अँड टॅक्सेस 40,000। त्याच्यानंतर ऑफिस सॅलरी डेबिट साईडलाच, ऑफिस सॅलरी किती, ऑफिस सॅलरी 360,000 रुपये, 360,000 रुपीज। ऑफिस सॅलरी झाल्यानंतर आहे डायरेक्टर फीस, हे सुद्धा डेबिट साईडलाच, डायरेक्टर फीस किती आहे 360,000, 40,000। त्याच्यानंतर ऑडिट फीस आहे, हे सुद्धा डेबिटला, टू ऑडिट फीस ऑडिट फीस किती आहे 4,000, 4,000 रुपये। ऑडिट फीस झाल्यानंतर प्रिंटिंग 24,000 डेबिट साईडलाच, टू प्रिंटिंग 24,000 रुपये। प्रिंटिंग झाल्यानंतर लॉ चार्जेस, हे सुद्धा डेबिट साईडलाच, टू लॉ चार्जेस किती, लॉ चार्जेस 28,000, 28,000। ओके, त्याच्यानंतर डेप्रिशिएशन ऑन असेट, हे सुद्धा डेबिट साईडलाच, टू डेप्रिशिएशन ऑन असेट्स किती, डेप्रिशिएशन ऑन असेट्स 1,14,800, 1,14,800। त्याच्यानंतर सेल ऑफ डेप्रिशिएशन झाला, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी सेल आहे म्हणजे क्रेडिट साईडला लिहावं लागेल, बाय सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी किती, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 7,20,000। त्याच्यानंतर सेल ऑफ पॉवर बाय
सेल ऑफ पावर, एकच दोन्हीचा मीनिंग 6 लाख, अमाऊंट खाली वर जात काय फरक पडत नाही. आणि लास्टली मीटर रेंट, हे सुद्धा इन्कम आहे क्रेडिट साइडलाच. मीटर रेंट 2 लाख रुपये, 2 लाख. ठीक आहे, चला मग काय करा. आता संपले आयटम तर रेव्हेन्यू अकाउंट प्रिपेअर करायचे, सगळे आयटम पोस्ट केले, सगळे एक्सपेन्सेस डेबिटला, तर ऑल इन्कम क्रेडिटला. ऑल टाईप ऑफ एक्सपेन्सेस डेबिट, ऑल टाईप ऑफ इन्कम क्रेडिट. संपलं, क्रेडिट साईड क्लोज करा. क्रेडिट साईड क्लोज करूया. 7 लाख आणि 6 लाख अधिक 2 लाख, 6 आणि 2 8 लाख, 8 लाख अधिक 7 लाख होतात 15 लाख 20 हजार. क्रेडिट साईड 15 लाख 20 हजार. डेबिट साईड कॅल्क्युलेट करा, 15 लाख 20 हजार. डेबिट साईड जर कॅल्क्युलेट केले तर येऊन जाईल टोटल एक्सपेन्सेस बघूया किती येतं, 5,96,000 अधिक 72,000 अधिक 12,000 अधिक 40,000 अधिक 3,60,000 अधिक 40,000 अधिक 40,000 अधिक 24,000 अधिक 28,000 अधिक 1,14,000. ओके, येऊन जाईल 1,29,000. 12,90,000 येऊन जाईल. परत एक वेळेस कॅल्क्युलेशन करतो मी. 5,96,000 चुकल्यासारखं वाटतं मला. 5,96,000 अधिक 72,000 अधिक 12,000 अधिक 40,000 अधिक 3,60,000 अधिक 40,000 अधिक 4,000 अधिक 24,000 अधिक 28,000 अधिक 1,14,800. 1,14,800. 1,90,800. 1,90,000. 12,90,800. 12,90,800. ठीक आहे, मग बॅलन्स किती येतं काढा. टू बॅलन्स ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट 15,20,000. 2,29,200 येईल नेट प्रॉफिट. 2,29,200. दॅट्स ऑल, एवढं सोपं होतं. ठीक आहे, चला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पूर्ण इलेक्ट्रिसिटी अकाउंटची PDF तुमच्या ग्रुपवरती पाठवली आहे, चेक करा. आणि जे होमवर्कला दिले ते सॉल्व करा. ठीक आहे, थँक्यू.